पेटतो, सूर्य मावळल्यावर अर्ध्या तासाने बंद होतो, अंदाजे 7 ला. सूर्य उगल्यापासून 3 तास अंदाजे 10 वाजेपर्यंत हा अग्नी नुसता धगधगत असतो. जे टाकू ते स्वाहा. बघा, आपल्या जुन्या लोकांची एक मने, सकाळचं जेवण राजाचं, दुपारचं जेवण प्रजेचं आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्याचं. हे गणित सगळ्यांनी उलटे केले म्हणून दुखणे आले, कुणालाच काय झालेलं नाही. सकाळी राजाचं, पण आमच्या गावच्या भाषेत कुत्रं माग लागलं असतं. कामावर जायचे, शाळेत जायचे, नवऱ्याला कामावर जायचे, पोरांना शाळेत जायचे, करतायत तरी खात नाहीत. मग भूक तर लागते, सूर्य उगल्यापासून 3 तास प्रत्येकाला भूक लागते. मग त्याला पर्याय शोधलाय सगळ्यांनी, चहा, बटर, बिस्किट, खारी, बेकरी प्रोडक्ट, कॉफी, त्याच्याही पुढचं रात्रीचा शिळा भात गरम करून फोडणीचा भात. तर ह्या सगळ्या मी म्हणतो बेकार गोष्टी. सकाळी राजाच, राजा कधी शिळपाक खातो का? हे बिस्किट म्हणजे 6 महिन्याचे शिळे आहे. गव्हाच्या पिठाचं बिस्किट बनलंय. घरात चपाती बनवताना गव्हाचं पीठ किती दिवस शिल्लक ठेवतो ताई आपण? 12, 13, 15 दिवसाच्यावर गव्हाचं पीठ घरात शिल्लक ठेवत नाही आणि बिस्किट 6 महिन्याचं खातो. मग ते शिळच आहे, हा मुद्दा समजून घ्या. तर सकाळचं राजाचं पण ताजं. मी म्हणत नाही पंचपक्वांना, पण एक प्रकारची भाजी, काही भाकर, पोटभर हा नाश्ता बिश्ता ब्रिटिशांनी आणलाय. आपली परंपरा नाश्त्याची नाही, सकाळी जाऊन आणि ते 10 च्या खाल्लेलं रक्त निर्मिती करत. ब्लड फॉर्मेशनला जगात गोळी नाहीये. सकाळी 10 च्या ताजं अन्न खा, तुमचं रक्त निर्मिती होणार. तर हा बदल करायचा. आणि 10 च्या पुढं दुपारचं मध्यम आणि आता रात्रीच्या जेवणावर सगळा खेळ आहे. खरा नियम आहे सूर्य मावळल्यावर जास्तीत जास्त 1/2 तास. इथं सगळ्या शहरी लोकांची तर सगळ्यांची फसगत होते. तर आता 9, 10, 11, 12, 1 ला पण जेवणारी मंडळी आहेत. तर काहींचं म्हणणं आहे, नाही मला असे पण प्रश्न विचारतात, नाही माझा नवरा रात्री कामावरून 10 ला घरी येतो, कसं काय तुम्ही सांगताय 7 ला जेवायचं? त्याला माझं उत्तर आहे का, तुम्ही ज्या एरियात राहताय त्या एरियातलं चांगलं चालणारं हॉस्पिटलचा सर्वे घ्या, त्यातल्या 50 पेशंटचा सर्वे घ्या. त्या 50 मध्ये जैन मारवाडी किती आहेत मला सांगा. बरोबर, जैन मारवाडी किंवा गुजराती माणसं 10 सूर्यास्तानंतर खातच नाहीत आणि डॉक्टरचं तोंडच पाहत नाही. तुमच्या ओळखीतलं कोणी मित्र परिवारामध्ये असेल जैन मारवाडी, मुद्दाम विचारा रात्री किती वाजता जेवतात. मग त्या 50 पेशंटमध्ये ते 49 कोण आहेत? आपली आणि मुस्लिम समाजाचे. रात्री 12 ला पण जेवायची माणसं. काहींचं म्हणे नाही आम्ही 10 शिवाय जेवू शकत नाही. तर माझं त्यांना स्पष्ट उत्तर आहे, संध्याकाळी 7 नंतर 8 ला 9 ला 10 ला 11 ला 12 ला 1 ला जितका लेट जेवताय त्या पटीत डॉक्टरसाठी पैसे तयार ठेवा. एक डॉक्टर तयार व्हायला पण 2 करोड खर्च आज, त्याचं पण पोट भरलं पाहिजे. सगळ्यांनी नियम पाळू नका, त्याचा काही इलाज नाही. तर हे पाणी पिण्याचे 3 नियम आणि जेवणाचे 2 नियम पाळले ना, तुम्हाला गरजच नाही मग कशाची. तर हा मुद्दा आहे, म्हणून तो सगळ्यांच्या पुढे मांडला जातो. मग त्याच्यावर